गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं रॉयल IAS अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. आणि आता मी मागच्या सेशनमध्ये MPSC GS3 मुख्य परीक्षेचा पेपर सेट सी डिस्कस केला होता. आणि आता आपण त्याचेच पुढचे प्रश्न 61वा प्रश्नापासून स्टार्ट करत आहोत. सो 61वा प्रश्न, राष्ट्रीय सेवा योजना युवक विकासाचा कार्यक्रम म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्यांच्या आदर्शातून प्रेरित झालेले आहे? ए सर्वपल्ली राधाकृष्णन, बी जवाहरलाल नेहरू, सी महात्मा गांधी, डी जयप्रकाश नारायण. आणि यातील बरोबर उत्तर आहे सी महात्मा गांधी, पर्याय तिसरा. 62वा प्रश्न, खालीपैकी कोणत्या वैशिष्ट्यांसह युनिसेफ भारतात मुले आणि युवकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत? ए मुलांचे उत्तरजीवित्व आणि विकास, बी मूलभूत शिक्षण आणि स्त्री पुरुष समानता, सी बाल संरक्षण, डी धोरण समर्थन आणि भागीदारी. यातील बरोबर उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच चारही पर्याय बरोबर आहेत. 63वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ए 2009-2010 मध्ये लेंडेसा या ओडिशा राज्यातील ग्रामीण विकास संस्थेने वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन केले. बी वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक युवकांची भूमी संयोजक म्हणून ओळख देण्यात आली. सी ओडिशा आदिवासी विकास व उपजीविका योजना व लँडेन्सा संस्था यांनी संयुक्तपणे जमीन वाटप कार्यक्रम राबवला. डी या प्रकल्पातील खेड्यात 16,000 जमीन पट्टे वितरित करण्यात आले. यातील 3 ABC पर्याय बरोबर आहेत. आणि आपला उत्तर आहे दुसरा पर्याय ABC. 64वा प्रश्न, कोणत्या प्रयत्नांनी संरचनात्मक बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते? ए पुनर्प्रशिक्षण देऊन, बी नोकरीतील प्रशिक्षण, सी लोकांना व्यावसायिक दृष्ट्या लवचिक करणे, डी लोकांना वर्तमानातील रोजगार संरचना बदलण्यास प्रेरित करणे. यातील बरोबर उत्तरे सर्व पर्याय आहेत. आणि आपलं उत्तर आहे 14 पर्याय, ऑल ऑफ द अबव. 65वा प्रश्न, बरोबर असलेले विधान ओळखा. ए मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासन निर्णय दिनांक 17 नोव्हेंबर 1994 अन्वये स्वयंसेवी संस्थामार्फत सुरू करण्यात आली. बी या योजनेअंतर्गत राज्यात 34 मातोश्री वृद्धाश्रम विना अनुदान तत्वावर सुरू आहेत. सी प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची मान्य संख्या 200 इतकी आहे. डी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न 12,000 पेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून प्रतिमाह रुपये 500 शुल्क आकारून प्रवेश देण्यात येतो. यातील बरोबर विधान आहे चौथा पर्याय डी. 66वा प्रश्न, कुटुंब जसे पूर्वी होते तसेच आज देखील आहे, परंतु त्याचबरोबर आज जे कुटुंब आहे ते पूर्वी नव्हते, हे वक्तव्य कुणी केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे इरावती कर्वे, पर्याय पहिला बरोबर आहे. 67वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी कोणत्या केंद्रांची स्थापना केली? ए शिशु स्वागत केंद्र, बी नवतेजस्विनी केंद्र, सी उमेद अभियान केंद्र, डी ग्राम बाल विकास केंद्र. यातील पर्याय डी ग्राम बाल विकास केंद्र बरोबर आहे. आणि आपला प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चौथा, ओनली डी. 68वा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय स्वयंसेवी संस्था जागतिक स्तरावर वृद्ध आणि वयस्करांसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे? पहिला पर्याय मातृसेवा संघ, दुसरा पर्याय वृद्ध कल्याण कार्यक्रम, तिसरा पर्याय भारतीय वृद्धाश्रम, चौथा हेल्पेज. यातील बरोबर उत्तर आहे चौथा पर्याय हेल्पेज. 69वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? ए 4-11 एप्रिल 2018 रोजी 38 सदस्यीय भारतीय युवा शिष्टमंडळाची नेपाळला भेट. बी 11-13 एप्रिल 2018 पर्यंत 5 सदस्यीय भारतीय युवा शिष्टमंडळाची कंबोडिया भेट. सी 1-7 ऑक्टोबर 2018 पर्यंत 51 सदस्य पॅलेस्टाईन युवा प्रतिनिधी
मंडळाची भारत भेट डी 5 ते 12 डिसेंबर 2018 पर्यंत 15 सदस्य किर्गिस्तान युवा प्रतिनिधी मंडळाची भारत भेट। यातील चुकीचा पर्याय आहे डी। आपलं उत्तर आहे पर्याय चौथा डी। खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 70वा प्रश्न। ए, भारतातील 42% विवाहित महिला विवाहाच्या वेळी बालवधू होत्या। बी, जगातील 3 बालवधूंपैकी 1 बालिका भारतातील आहे। सी, भारतात 45 लाखांपैकी अधिक मुली वय 15 च्या आतील विवाहित माता आहेत। डी, भारतात यापूर्वी कधी नव्हे इतके लिंग गुणोत्तर प्रमाण कमी होते। दर 1000 बालकांशी बालिकांचे प्रमाण 914 होते। यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा ए। 71वा प्रश्न। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 नुसार बाल शिक्षण आणि संगोपनाचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि अध्यापन शास्त्रीय आराखडा तयार करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? पहिला पर्याय UGC, दुसरा NCERT, तिसरा NCTE, चौथा HRD मंत्रालय। यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा NCERT। 72वा प्रश्न। माझी कन्या भाग्यश्री या सुधारित योजनेमुळे खालीलपैकी कोणती योजना बंद करण्यात आली? पहिलं प्रधानमंत्री जनधन योजना, दुसरं बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, तिसरी सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक, चौथं मनोधैर्य योजना। यातील बरोबर पर्याय आहे दुसरा बेटी बचाओ बेटी पढाओ। 73वा प्रश्न। बालकाच्या हक्कात मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009 मध्ये सक्तीचे शिक्षण म्हणून संबंधित शासनाचे बंधन डॅशच्या साठी आहे। पर्याय ए, 6 ते 14 वयोगटाच्या प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षण पुरवणे। बी, 6 ते 14 वयोगटाच्या बालकास सक्तीचा प्रवेश उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ततेची खात्री देणे। सी, बालक दुर्बल घटकातील आहे याची खात्री करणे। डी, शालेय इमारत शिक्षण कर्मचारी आणि अध्ययन साहित्यासह पायाभूत सुविधा करणे। यातील आपला करेक्ट पर्याय आहे ऑप्शन थर्ड, बोथ ए अँड बी स्टेटमेंट आर करेक्ट। 74वा प्रश्न। प्रौढ शिक्षण व अध्ययन प्रवेशाच्या सुधारणेसाठी भारताने भरपूर प्रमाणात मदत केली आहे, प्रगती केली आहे, या संबंधित अलीकडील पुढाकार डॅश हा आहे। पर्याय पहिला राष्ट्रीय साक्षरता मंडळ, दुसरा साक्षर भारत, तिसरा सर्व शिक्षा अभियान, चौथा पढना लिखना अभियान। यातील बरोबर उत्तर आहे साक्षर भारत पर्याय दुसरा। 75वा प्रश्न। कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय या शासन योजनेच्या अंतर्गत धोरणाचा भाग डॅशच्या बाबतीत आहे। एक, मेक इन इंडिया, दुसरा जनधन योजना, तिसरा युवा विकास योजना, चौथा सबका साथ सबका विकास। यातील बरोबर पर्याय आहे पहिला पर्याय मेक इन इंडिया। 76वा प्रश्न। कोणत्या शिक्षणात वैयक्तिक सृजनशीलता आणि ज्ञान व कौशल्य या दोन्हींच्या उपाययोजनाची अत्यावश्यकता आहे? पहिलं प्रौढ, दुसरं स्त्री, तिसरं शिक्षक आणि चौथं तांत्रिक। यातील बरोबर उत्तर आहे चौथं तांत्रिक। 77वा प्रश्न। उच्च शिक्षणातील राष्ट्रीय ज्ञान आयोगाने डॅश वर भर दिलेला आहे। ए, विस्तार, दुसरं उत्कृष्टता, तिसरं समावेशक, सी समावेशकता, डी राष्ट्रीय विद्यापीठ। यातील सगळे पर्याय बरोबर आहेत आणि आपला बरोबर पर्याय आहे चौथं ऑल ABCD। 78वा प्रश्न। विविध स्थानिक बोलीभाषा बोलणाऱ्या शिक्षकांना भाड्याने घ्यावे अशी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 ने डॅश साठी केली। यातील बरोबर पर्याय आहे एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम मायनॉरिटी कम्युनिटी। 79वा प्रश्न। केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि डॅश द्वारे पुरवते। प्रश्न पहिला CTS कॉमा CTIS, दुसरा पर्याय ILO WTPV, थर्ड
CTS, NSTI, चौथा BTP, RVTI. यातील बरोबर पर्याय आहे CTS, CITS. 80वा प्रश्न, दीक्षा योजना ही डॅश आहे. पहिला मुलींच्या शिक्षणासाठी उत्तेजनार्थ, दुसरा शिक्षकांसाठी उत्तेजनार्थ, तिसरा शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यासपीठ, चौथा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ॲप. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा, नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर टीचर्स, म्हणजे शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यासपीठ. 81वा प्रश्न, जोड्या जुळवा आहे. अधिनियम ए, केंद्रीय विद्यापीठ अधिनियम, बी केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेशात आरक्षण अधिनियम, सी विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, डी राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था अधिनियम. आणि गट दुसरा वर्ष, पहिला पर्याय 1956, दुसरा 2004, तिसरा 2006, चौथा 2009. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा, ए 4, बी 3, सी फर्स्ट आणि डी सेकंड. 82वा प्रश्न, देशातील कौशल्याधिष्ठित कामगारांच्या मागणी व पुरवठ्याची जुळवणी करणाऱ्या प्रवेशद्वाराचे कार्य कोण करेल. पर्याय पहिला, श्रम बाजार माहिती प्रणाली. पर्याय दुसरा, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद. तिसरा पर्याय, राष्ट्रीय कौशल्य संशोधन विकास. चौथा, राष्ट्रीय कौशल्य विकास सहकार. यातील बरोबर पर्याय आहे श्रम बाजार माहिती प्रणाली पर्याय पहिला. 83वा प्रश्न, गौरादेवी कन्यादान अनुदान योजना डॅश या राज्याची आहे. पर्याय पहिला उत्तर प्रदेश, पर्याय दुसरा उत्तराखंड, पर्याय तिसरा बिहार, पर्याय चौथा पंजाब. यातील बरोबर पर्याय आहे दुसरा उत्तराखंड. 84वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. भारतातील बालिकांसाठी योजना, लाडली लक्ष्मी योजना, बी मुख्यमंत्री लाडली योजना, सी लाडली, डी किशोरी शक्ती योजना. गट ब राज्य शासन. पहिलं पर्याय दिल्ली आणि हरियाणा, दुसरा पर्याय ओडिशा, तिसरा पर्याय मध्य प्रदेश, चौथा उत्तर प्रदेश. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा, ए तिसरा, ए 3, बी 4, सी 1, डी 2. 85वा प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेची अंमलबजावणी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न डॅश आहे त्यांच्यासाठी आहे. पहिला पर्याय 7.50 लाख, दुसरा 10 लाख, तिसरा 5 लाख, चौथा 8.5 लाख. या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाहीये. प्रश्न 86, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बाबत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. ए आय एम रोहतक हे पंजाब राज्यात स्थित आहे. बी महाराष्ट्रात आय आय एम मुंबई येथे स्थित आहे. सी नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2020 नुसार आय आय एम अहमदाबाद यास प्रथम गुणानुक्रम आहे. डी आय आय एम लखनौची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली आणि एन आय आर एफ 2020 क्रमवारीत ते तिसऱ्या स्थानावर आहे. यातील आपल्याला बरोबर विधाने निवडायची आहेत आणि योग्य पर्याय आहे ओनली स्टेटमेंट सी इज ट्रू. 87वा प्रश्न, डॉक्टर आर एच दवे यांच्या समितीने 1990 मध्ये प्राथमिक स्तराकरिता डॅश विकसित केले. पहिला पर्याय किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते, दुसरा गुणवत्ता कार्यक्रम, तिसरा संपादन क्षमता, चौथा मूल्यमापन. पर्याय योग्य पर्याय आहे चार्ट्स ऑफ मिनिमम लेवल लर्निंग, म्हणजेच पहिला पर्याय किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते. 88वा प्रश्न, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ डॅश करेल. ए राष्ट्रीय योग्यता रचना व्यवस्थापन, बी राष्ट्रीय कौशल्य विकास निधी निर्मिती, सी आभासी कौशल्य विकास स्त्रोत जाळे, डी राष्ट्रीय कौशल्य यादी स्थापना. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा, ऑल ऑफ द अबव. 89वा प्रश्न,
विकास प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात लिंग दृष्टिकोन आणणे हे डॅशचे उद्दिष्ट आहे. पहिला पर्याय राष्ट्रीय धोरण शैक्षणिक 1986, दुसरा पर्याय स्त्री सबलीकरणासाठी राष्ट्रीय धोरण 2001, तिसरा पर्याय पार्वतीबाई मालगोंडा समिती, चौथा पर्याय आहे कोठारी आयोग. यातील योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा, स्त्री सबलीकरणासाठी राष्ट्रीय धोरण 2001. 90वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कितव्या परिशिष्टात राज्यसूचीचा समावेश करण्यात आला आहे? पर्याय पहिला 12व्या परिशिष्टात, दुसरा 7व्या परिशिष्टात, तिसरा 5व्या परिशिष्टात, चौथा 1ल्या परिशिष्टात. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा 7व्या परिशिष्टात. 91वा प्रश्न, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास केला असता खालीलपैकी कोणत्या विचारात त्यांच्या विचारात साम्यता आढळते? ए चारित्र्य निर्मिती, बी शिक्षण आणि जीवन यांचा संबंध, सी शिक्षण योजना, डी अध्ययन अध्यापन पद्धती, ई शिक्षण म्हणजे आत्मानुभूती, एफ नैसर्गिक विकास व स्वातंत्र्य, जी निसर्ग सानिध्य. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा, बी ई एफ अँड जी. 92वा प्रश्न, शालेय व्यवस्थापनास खालील कार्य करण्यास आरटीई कायदा 2009 ने शिफारस केली आहे. ए शालेय कामकाजावर देखरेख ठेवणे, बी शालेय विकासाचे नियोजन व शिफारस करणे, सी प्राप्त अनुदानाच्या उपयोगावर देखरेख ठेवणे, डी इतर विहित कार्ये सुरू ठेवणे. यातील सगळे पर्याय बरोबर आहेत आणि आपला पर्याय चौथा हे आपलं उत्तर आहे. 93वा प्रश्न, समग्र शिक्षण योजना डॅशच्या एकात्मिकतेवर भर देते. पहिला पर्याय शिक्षक आणि प्रशिक्षण, दुसरं शिक्षक आणि तंत्रज्ञान, तिसरं शिक्षक आणि समुदाय, चौथं शिक्षक आणि शाळा. यातील बरोबर उत्तर आहे टीचर्स आणि स्कूल, म्हणजे चौथा पर्याय शिक्षक आणि शाळा. 94वा प्रश्न, पुढील पैकी कोणती शैक्षणिक संस्था 2017च्या रँकिंग मध्ये गुणानुक्रमामध्ये संपूर्ण भारतात सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आली? पहिलं बनारस हिंदू विद्यापीठ, दुसरं भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद, तिसरं भारतीय विज्ञान संस्था बँगलोर कर्नाटक, चौथं भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास तामिळनाडू. यातील योग्य पर्याय आहे तिसरा, भारतीय विज्ञान संस्था बँगलोर कर्नाटक. 95वा प्रश्न, कोठारी कमिशन नुसार गळती आणि स्थगनाची कोणती कारणे बरोबर आहेत? ए हाजेरीमधील अनियमितता, बी वर्गातील ज्यादाची गर्दी, सी अयोग्य अभ्यासक्रम, डी चुकीची परीक्षा पद्धती. यातील पर्याय चौथा ए बी सी डी हा बरोबर पर्याय आहे. 96वा प्रश्न, तांत्रिक स्थानबद्ध प्रशिक्षण कार्यक्रमाखाली सहकार्याच्या निवेदन पत्रकावर 17 ऑक्टोबर 2017 ला स्वाक्षर्या डॅश साठी झाल्या. पर्याय ए भारत आणि जपानच्या कौशल्य विकास क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यात महत्त्वपूर्ण वाढ, बी उद्योजकता विकसित करणे, सी राष्ट्रीय एकात्मिकता विकसित करणे, डी मानवी संसाधन विकास करणे. यातील बरोबर पर्याय आहे ओनली ए आणि डी, पर्याय पहिला. 97वा प्रश्न, प्राथमिक शिक्षकांनी विकसित केलेले ई साहित्य डॅश वर अपलोड होईल. पर्याय पहिला टेक्नोसेवी व्हॉट्सअप ऍक्ट गट, दुसरा मित्रा, तिसरा मोबाईल हँडसेट, चौथा आंतर क्रिया फलक. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा मित्रा. खालीपैकी कोणती सामाजिक कल्याण योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे? ए सैनिकी शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, बी विजय एनटी एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना वाहन प्रशिक्षण, सी शैक्षणिक कर्ज योजना, डी भटक्या विमुक्त विजय एनटी व विशिष्ट मागास प्रवर्गातील एसबीसी इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. यातील बरोबर पर्याय आहे ओनली सी, पर्याय तिसरा. 99वा प्रश्न, जागतिकीकरणामुळे शिक्षणासमोर उभारलेले आव्हान म्हणजे? ए
संस्थांची पुनर्रचना, बी अभ्यासक्रम पुनर्रचना, सी स्पर्धेत वाढ, डी परीक्षा पद्धतीतील बदल. आणि यातील चारही पर्याय बरोबर आहेत, पर्याय चौथा बरोबर आहे. 100वा प्रश्न. द्विलक्ष्य अभ्यासक्रम योजना 12वीच्या विद्यार्थ्यांना डॅश साठी तयार करते. पर्याय पहिला व्यावसायिक शिक्षण, दुसरं स्वयंरोजगार, तिसरं उच्च शिक्षण, चौथं वरील सर्व. पर्याय पहिला व्यावसायिक शिक्षण हे उत्तर आहे. 101वा प्रश्न. जोड्या जोडवा. गट ए प्रादेशिक केंद्र, ए सार्क कृषी केंद्र, बी सार्क ऊर्जा केंद्र, सी सार्क सांस्कृतिक केंद्र, डी सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र. आणि गट बी स्थान, पहिलं काठमांडू नेपाळ, दुसरं दिल्ली भारत, तिसरं कोलंबो कॉमा श्रीलंका, चौथं ढाका इन बांगलादेश, पाचवं इस्लामाबाद पाकिस्तान. यातील बरोबर जोडी आहे पर्याय चौथा. ए चौथं, बी पाचवं, सी तिसरं आणि डी दुसरा. 102वा प्रश्न. मानवाधिकारांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती पूर्व शर्त नाही. पहिला पर्याय हक्कांची घटनात्मक हमी, दुसरा पर्याय आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अंमलबजावणी यंत्रणा, पर्याय तिसरा हक्कांना सामाजिक मान्यता, पर्याय चौथा मानवी हक्कासंबंधी गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना मोकळीक देणे. यातील बरोबर पर्याय आहे मानवी हक्क संबंधी गुन्ह्यांच्या योजनांसाठी पोलिसांना मोकळीक देणे, पर्याय चौथा. 103वा प्रश्न. जोड्या जुळवा. गट ए, ए बंदी प्रत्यक्षीकरण, बी परमादेश, सी उत्प्रेक्षण आणि डी प्रतिषेध. आणि गट बी, पहिलं कनिष्ठ न्यायालयाने त्याच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यापासून रोखणे, पर्याय दुसरा खटला कनिष्ठ न्यायालयातून काढून वरिष्ठ न्यायालयात हलवणे, तिसरा पर्याय आदेश देणे, चौथा पर्याय देहोपस्थिती. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पहिला ए फोर, बी थ्री, सी सेकंड, डी फर्स्ट. 104वा प्रश्न. जोड्या लावा. तरतुदी ए कायद्यासमोर समानता, बी गुलामगिरीस प्रतिबंध, सी राष्ट्रीयत्वाचा अधिकार, डी जीवितचा अधिकार. जागतिक घोषणापत्रातील पहिला पर्याय अनुच्छेद 15, दुसरा अनुच्छेद 4, तिसरा अनुच्छेद 7, चौथा अनुच्छेद 7. ओके. आणि यातील बरोबर पर्याय आहे पर्याय चौथा. पहिल्याचा 4, दुसऱ्याचा बीचा सेकंड ऑप्शन, सीचं फर्स्ट आणि डीचं थर्ड. 105वा प्रश्न. जोड्या लावा. गट ए मानवी हक्कांची वर्गवारी आणि गट बी राज्याचा प्रकार. गट ए मध्ये ए नागरी हक्क, बी नैसर्गिक हक्क, सी राजकीय हक्क, डी सामाजिक आर्थिक हक्क. आणि बी राज्याचा प्रकार मध्ये पहिलं कल्याणकारी राज्य, दुसरं लोकतंत्रात्मक राज्य, तिसरं संविधानिक सरकारे आणि चौथं पहारेदार राज्य. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पर्याय तिसरा ए तिसरं, बी चौथं, सी दुसरं आणि डी पहिलं. 106वा प्रश्न. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. मार्च 2020 मध्ये आयोगाचे पुढील सदस्यांपैकी कोणते सदस्य हे पदसिद्ध सदस्य आहेत. ए ज्योतिका कालरा, बी डॉक्टर रामशंकर कठोरिया, सी नंदकुमार साई, डी रेखा शर्मा. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा ओनली, बी सी डी. 107वा प्रश्न. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा हक्क अधिनियम 2012 अन्वये खालीलपैकी कोणते बदल करण्यात आले आहेत. ए
या दुरुस्तीद्वारे प्रतिकूल परिस्थितीतील बालकांमध्ये दिव्यांग बालकांचा समावेश करून त्या संस्थेची व्याप्ती स्पष्टपणे वाढवण्यात आली आहे. बी, या दुरुस्तीद्वारे बहुविध दिव्यांगता असलेल्या बालकांसाठी घरी शिक्षण घेण्याचा हक्क देण्यात आला. सी, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत शाळा व्यवस्थापन समिती ही फक्त सल्लागार स्वरूपाचे काम करेल अशी तरतूद या अधिनियम दुरुस्तीद्वारे केली गेली. डी, शिक्षणाचा हक्क अधिनियम ही वैदिक पाठशाळा आणि मदरशांना देखील लागू असेल असे हे अधिनियम दुरुस्तीद्वारे घोषित केले गेले. यातील उत्तर आहे पर्याय पहिला ए बी सी, हे पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 118 संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त परिषद सुरक्षा परिषद संबंधी पुढील विधानांपैकी योग्य विधान कोणते ते सांगा. ए, सर्व अस्थायी सदस्यांनाही सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळते. बी, सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला स्थायी सदस्यांमध्ये बदलत असते. सी, जगाच्या प्रदेशानुसार सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा जागा वाटल्या आहेत. आफ्रिका आशिया प्रांताला 5 जागा देण्यात आल्या आहेत. डी, सुरक्षा परिषदेमधून कार्यमुक्त होणाऱ्या देशाला सदस्यत्वासाठी लगेचच निवडणूक लढवण्यात येते. यातील उत्तर आहे पर्याय तिसरा ए आणि सी. 109 प्रश्न जोड्या जुळा. गट ए, संयुक्त राष्ट्रसंघांच्या परिषदा. ए, रिओ डी जेनेरिओ 1992. बी, व्हिएन्ना 1993. सी, कैरो 1994. बीजिंग 1995. गट दुसरा, परिषदांतील चर्चेचे विषय. पहिला पर्याय स्त्रियांचे मुद्दे, दुसरा मानवाधिकार, तिसरा पर्यावरण आणि चौथा लोकसंख्येचा प्रश्न. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला ए 3, बी 2, सी 4 आणि डी 1. 110 प्रश्न, कोणत्या अधिकाराच्या सिद्धांतानुसार व्यक्तीचे सर्व अधिकार त्याच्या अस्तित्वासाठी राज्यावर अवलंबून असतात आणि राज्याच्या मान्यतेशिवाय कोणताही अधिकार अस्तित्वात येत नाही असे म्हटले आहे ते सांगा. यातील बरोबर उत्तर आहे लीगल राईट्स थेअरी पर्याय तिसरा. 111 प्रश्न, मानवी हक्कांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ए, संयुक्त राष्ट्रसंघाने 9 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचे प्रतिज्ञापत्र स्वीकृत आणि घोषित केले. बी, भारताचा राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग 1995 साली अस्तित्वात आला. सी, भारताच्या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगामध्ये अध्यक्ष आणि 5 पूर्णवेळ सदस्य होते. डी, भारताच्या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे सेवेतील अथवा निवृत्त मुख्य न्यायमूर्ती असेलच पाहिजे. यातील बरोबर पर्याय आहे ओनली ए पर्याय पहिला. 112 प्रश्न, पुढील कथनांमधून अयोग्य कथन ओळखा. पर्याय पहिला, पीटर बेनेन्सन यांनी 1961 मध्ये एमनेस्टी इंटरनॅशनल संघटनेची स्थापना केली. दुसरा, एमनेस्टी इंटरनॅशनलला 1978 मध्ये शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरं, एमनेस्टी इंटरनॅशनल ही शरणार्थी आणि कैद्यांच्या हक्कांसाठी कार्य करते. चौथं, काटेरी तारेत गुंडाळलेली जळती मेणबत्ती हे एमनेस्टी इंटरनॅशनलचे बोधचिन्ह आहे. यातील चुकीचा पर्याय दुसरा. 113 प्रश्न जोड्या लावा. गट ए, ए आयएलओची स्थापना. बी, यूएनओचे प्रथम विशेषीकृत अभिकरण दर्जा. सी, न्याय जागतिकीकरणासाठी सामाजिक न्यायाचे घोषणापत्र. डी, नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित. आणि गट बी, पहिलं 1969, दुसरा पर्याय 1919, तिसरा 1947, तिसरा 2008 आणि पाचवा 1998. यातील बरोबर जोडी आहे चौथा पर्याय ए 2, बी 3, सी 4 आणि डी 1. 114 प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. UNUREDD प्लस UNREDD प्लस या कार्यक्रमाची योग्य रचना आणि प्रभावी अंमलबजावणी डॅश साठी लक्षणीय योगदान देऊ शकते. ए, जैवविविधतेचे संरक्षण. बी, वन पर्यावरणाची लवचिकता. सी, दारिद्र्य कमी करणे. यातील योग्य पर्याय आहे
ए आणि बी ओनली, म्हणजेच पर्याय पहिला. 115वा प्रश्न, भारतीय जनगणना 2011 नुसार खालील राज्यातील लिंग गुणोत्तर चढत्या क्रमाने लावा. ए हिमाचल प्रदेश, बी राजस्थान, सी बिहार, डी त्रिपुरा, ई पश्चिम बंगाल. यातील बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय सी डी ई डी ए, म्हणजेच बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश. 116वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP च्या कोणत्या माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची आखणी शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या माहितीची कमतरता भरून काढण्यासाठी केली जाते? पहिलं शाश्वत विकास नेटवर्किंग प्रोग्राम SDNP, दुसरं कृषी माहिती आणि तंत्रज्ञान कार्यक्रम, तिसरं MSCIT चे अभ्यासक्रम, चौथं मुक्त व्यापार प्रदेश. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पहिला. 117वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत ICJ अयोग्य कथन ओळखा. आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याच्या कृतीबाबतचा अहवाल दरवर्षी संयुक्त राष्ट्र च्या सुरक्षा समितीला सादर करते. पर्याय बी, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अहवालामध्ये एका वर्षीच्या 1 ऑगस्ट पासून दुसऱ्या वर्षीच्या 31 जुलै पर्यंतचा कार्यकाळाचा अंतर्भाव होतो. सी, दलवील भंडारी हे 2012 पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. यातील बरोबर पर्याय आहे ओनली ए, म्हणजे पर्याय ए चुकीचा आहे. 118वा प्रश्न, भारतातील मानवाधिकार चळवळीची मुळे पुढील पैकी कोणत्या घटनांत आहेत? ए, भारतातील आणीबाणी विरोधी झालेली चळवळ. बी, भारतातील राज्यघटनेतील भाग 3 राज्याचा पुढाकार. बिगर राजकीय संघटना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्थापना. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय 4 ए बी डी. प्रश्न 19वा, 119वा, अलिप्ततावादी चळवळीबद्दलचे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिला पर्याय, बांडुंग येथील एशियन आफ्रिकन परिषदेने 1955 अलिप्ततावादी चळवळीच्या स्थापनेचा कायदेशीर आधार दिला. पर्याय दुसरा, नामच्या दक्षिण दक्षिण तांत्रिक सहकार्य केंद्राच्या स्थापनेची कल्पना भारत सरकारने मांडली. तिसरा पर्याय, अल्जेरिया शिखर परिषद 1973 नामने अर्थव्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे ठरवले. पर्याय 4, बेलग्रेड येथील पहिल्या नाम शिखर परिषदेत विकसनशील राष्ट्रांनी अलिप्ततावादी चळवळ स्थापना करण्यास मंजुरी दिली. यातील आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि चुकीचा पर्याय आहे पर्याय 3. 120वा प्रश्न, ओपेक OPEC बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय पहिला, विकसनशील अशा 5 तेल उत्पादक देशांनी बगदाद येथे 1960 साली ओपेकची स्थापना केली. पर्याय दुसरा, तेल उत्पादकांना न्याय आणि स्थिर भाव मिळवण्यासाठी सभासद राष्ट्रांमध्ये पेट्रोलियम धोरणासंबंधी समन्वय व एकता राखणे हे ओपेकचे उद्दिष्ट आहे. तिसरं, ओपेकचे मुख्यालय पहिली 5 वर्ष व्हिएन्ना येथे होते, नंतर ते 1965 जिनेवा येथे हलवण्यात आले. चौथं, वरीलपैकी एकही नाही. यातील चुकीचे उत्तर आहे पर्याय 3. 121वा प्रश्न, आसियान बाबत पुढे दिलेल्या कथनापैकी अयोग्य कथन ओळखा. पहिलं, 8 ऑगस्ट 1967 रोजी बँकॉक थायलंड येथे आशियानची स्थापना झाली. दुसरं, ऍडव्हान्सिंग पार्टनरशिप फॉर सस्टेनेबिलिटी ही आशियानची 2021 ची संकल्पना आहे. तिसरा पर्याय, 2019 आशियानचे अध्यक्षपद थायलंडकडे होते. चौथा पर्याय, आशियानचे ध्येय आणि उद्देश हे दक्षिण पूर्व आशियाई अध्यापनास प्रोत्साहन देणे आहे. यातील चुकीचा पर्याय आहे पर्याय 2. 122वा प्रश्न, जागतिक हवामान संघटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए, ही एक आंतरशासकीय संघटना असून संयुक्त राज्य संघटनेची ती विशेषीकृत अधिकरण आहे.
बी तिच्या कार्यक्षेत्रामध्ये हवामान आणि जलस्रोत यांचा समावेश होतो, सी भारत हा हवामानशास्त्र संघटनेचा सदस्य नाही. यातील बरोबर पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय दुसरा ए आणि बी. 123 वा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांचे महासचिवासंबंधी पुढील कथनांमधून योग्य कथने ओळखा. पर्याय ए, महासचिवाची नियुक्ती महासभेच्या शिफारसीने सुरक्षा परिषद करते. पर्याय बी, महासचिव पदाचा कार्यकाल 5 वर्षे असतो. पर्याय सी, ट्रिगेली ही संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव होते. पर्याय डी, महासचिव हा महासभेला वार्षिक अहवाल देण्यासाठी जबाबदार आहे. यातील योग्य पर्याय आहे बी आणि डी, म्हणजेच पर्याय दुसरा बी सी डी. 124वा, भारताचा राष्ट्रीय हक्क मानवी आयोग कोणत्या प्रकारच्या तक्रारींची सुनावणी करत नाही. ए अस्पष्ट किंवा निनावी तक्रारी, बी मालमजुरी बालमजुरी, सी सेवेशी संबंधित बाबी, डी बेकायदेशीर अटक. यातील बरोबर उत्तर आहे 3 ओनली ए आणि सी, म्हणजेच अस्पष्ट निनावी तक्रारी आणि बेकायदेशीर अटक या प्रकारच्या तक्रारींची सुनावणी करत नाही. 125वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि परिषदे बाबत खालील विधाने विचारात घ्या. ए संयुक्त राष्ट्र संघाच्या आबस आमसभेने 1964 साली स्थापन केलेली ही एक स्थायी आंतर शासकीय संस्था आहे. बी तिचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे. सी ती संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवालयाचा एक भाग आहे. यातील बरोबर विधान आहे पर्याय तिसरा ए आणि सी. 126वा प्रश्न, अपंग मुलांसाठी एकात्मिक शिक्षण योजना डॅश वर्षी सुरू केली गेली. प्रश्न पर्याय पहिला 1965, पर्याय दुसरा 1975, तिसरा 1985, चौथा 1995. यातील बरोबर उत्तर आहे 1975, म्हणजेच पर्याय दुसरा. 127वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना अपंगांच्या कल्याणासाठी कार्य करत नाही. पर्याय पहिला ए आय ए डबल एस डब्ल्यू, पर्याय दुसरा WHO, पर्याय तिसरा युनेस्को, पर्याय चौथा ILO, म्हणजेच आपला योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा WHO. 128वा प्रश्न, राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड अक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 नुसार नियोजित ठिकाणी किमान डॅश सुविधा व संसाधने असतील. यातील योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा 22. 129वा प्रश्न, पूर्वोत्तर परिषदेच्या NEC योजनांचे किती प्रतिशत वाटप वंचित क्षेत्र आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी केले गेले. पर्याय पहिला 30%, पर्याय दुसरा 19%, पर्याय तिसरा 27%, पर्याय चौथा 47%. यातील योग्य पर्याय आहे पर्याय पहिला 30%. 130वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. ए प्रथम राष्ट्रीय श्रम आयोगाची स्थापना 24 डिसेंबर 1966 रोजी झाली. बी न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर हे प्रथम राष्ट्रीय श्रम आयोगाचे अध्यक्ष होते. सी दुसरा राष्ट्रीय श्रम आयोग 15 ऑक्टोबर 1999 रोजी स्थापन करण्यात आला. डी रवींद्र वर्मा हे दुसऱ्या राष्ट्रीय श्रम आयोगाचे अध्यक्ष होते. यातील सगळी स्टेटमेंट करेक्ट आहेत आणि आपला योग्य पर्याय आहे पर्याय चौथा. 131वा प्रश्न, नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट बद्दलची खालील विधाने दिली आहेत, चुकीचे विधान शोधा. पहिला पर्याय, चक्रवात प्रवण किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात NCRMP प्रकल्प गृह मंत्रालयाने 2 टप्प्यात सुरू केला आहे. दुसरं, प्रकल्पाने असुरक्षिततेच्या वेगवेगळ्या पातळीचे 13 चक्रीवादळ प्रवण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश निश्चित केले आहेत. पर्याय तिसरा, आंध्र प्रदेश अत्यंत असुरक्षित राज्यांच्या श्रेणीमध्ये आहे. चौथं, गुजरात कमी असुरक्षित राज्यांच्या प्रवर्गात येतो. यातील चुकीचं उत्तर आहे पर्याय चौथा. 132वा प्रश्न, राष्ट्रीय कंपनी विधी अपील अधिकरण NCLAT च्या संदर्भात खालील विधानांचा पर्याय विचार करा. ए NCLATA हे NCA
एल टी ने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपिलांच्या सुनावणीसाठी अपिलीय न्यायाधिकरण आहे. बी एन सी एल ए टी हे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया ने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील सुनावणीसाठी अपिलीय न्यायाधिकरण आहे. सी एन सी एल ए टी हे भारतीय स्पर्धा आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपिलांच्या सुनावणीसाठी अपिलीय न्यायाधिकरण आहे. यातील योग्य पर्याय आहे पर्याय चौथा, ऑल ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, म्हणजे सगळी विधाने बरोबर आहेत. प्रश्न 133वा. सप्टेंबर 2020 च्या राज्यसभेच्या बैठकीत 40 कोटी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सामाजिक सुरक्षा निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ए या प्रयत्नांच्या माध्यमातून युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी कव्हरेज प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बी भारतीय संविधानात याबाबत तरतूद करण्यात आली आहे. सी आयोगात अतिरिक्त सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. डी या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला मासिक ₹600 आर्थिक सहाय्य दिले जातील. यातील बरोबर पर्याय मिळाला नाहीये. सॉरी, पर्याय चौथा हा बरोबर आहे. प्रश्न 135वा. ऑगस्ट 2018 पासून प्रधानमंत्री जनधन योजना PMJDY मधील सुधारणांविषयी खालील विधाने तपासा. विधान ए विद्यमान ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा ₹5,000 ते ₹10,000 सुधारित करण्यात आली. विधान बी ओडी सुविधा मिळवण्यासाठी वयोमर्यादा 1860 वर्षापासून 1865 वर्षेपर्यंत सुधारित करण्यात आली. सी 28 ऑगस्ट 2018 नंतर PMJDY खाते उगडलेल्या नवी रुपये कार्ड धारकांसाठी अपघाती विमा संरक्षण विद्यमान ₹1,00,000 रुपये ₹2,00,000 अशी वाढवण्यात आली. पर्याय उत्तरे आहेत एक ए आणि सी विधाने योग्य आहेत, दोन ए आणि बी विधाने योग्य आहेत, तीन बी आणि सी विधाने योग्य आहेत, चार वरील पैकी सर्व विधाने योग्य आहेत. यातील बरोबर उत्तर आहे चार, वरील पैकी सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न 136वा. मुंबई येथील दिव्यांगांसाठी समान संधी मिळवण्यासाठी असलेल्या राष्ट्रीय संस्थेने डॅश मेमोरियल अवॉर्ड फंड निर्माण केलाय. एक एनडी दिवान, दोन रामकृष्ण, तीन DN दुबे, चार रामानंद. बरोबर उत्तर आहे एक एनडी दिवान. 137वा प्रश्न. दिव्यांग जनांचा हक्क RPWD अधिनियम याबद्दल खालील विधाने तपासा. एक ए कायद्याने दिव्यांग जनाची यादी 17 वरून 22 पर्यंत वाढवली. बी या कायद्यात दिव्यांग जनांच्या यादीमध्ये बहुनत्व बोलणे तसेच भाषा निशक्तता आणि तीन रक्तविकृती यांचा समावेश केला आहे. पर्यायी उत्तरे एक ए विधान योग्य आहे, दोन बी विधान योग्य आहे, तीन वरील पैकी दोन्ही विधाने योग्य आहेत, चार वरील पैकी दोन्ही विधाने अयोग्य आहेत. यातील बरोबर उत्तर आहे तीन, वरील पैकी दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न 138वा. डॅश मध्ये केंद्र शासनाने नवबौद्धांना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत खालील आणखी सुविधा लागू केल्या, जसे की मुलीचे वसतिगृहे, अशासकीय संस्थांना अनुदान ज्या त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात, पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश. पर्याय आहे एक एप्रिल 1976, दोन मार्च 1977, तीन मार्च 1972, चौथ जुलै 1987. यातील बरोबर उत्तर मिळालेले नाहीये. प्रश्न 139वा. महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण संबंधित कार्ये कामगार कल्याण मंडळाकडे कधी सुपूर्द केली? पर्याय पहिला ऑगस्ट 1953, पर्याय दुसरा जुलै 1953, पर्याय तिसरा ऑगस्ट 1954, चौथा जुलै 1954. यातील बरोबर उत्तर आहे
जून 1953, त्यामुळे पर्याय दुसरा बरोबर आहे. 140वा प्रश्न, शाश्वत वन व्यवस्थापन SMF संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ए. शाश्वत वन वनस्थापनाचा हेतू पर्यावरणीय, आर्थिक आणि सांस्कृतिक, सामाजिक यांच्या आधारस्तंभामध्ये संतुलन राखणे हा आहे. बी. सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट ही संकल्पना 1992 मध्ये रिओ डी जेनेरिओ येथील वसुंधरा शिखर परिषदेत प्रथम स्वीकारली गेली. सी. शाश्वत विकास ध्येय 15 हा सुद्धा एक जागतिक पुढाकार आहे, ज्याचा उद्देश शाश्वत वन व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन देणे आहे. पर्याय उत्तरे 1 बी विधान योग्य आहे, 2 बी आणि सी विधाने योग्य आहेत, 3 सी विधान योग्य आहे, 4 वरील पैकी सर्व विधाने योग्य आहेत. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा, वरील विधाने योग्य आहेत. 141वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्था गृह मंत्रालयाकडून अनुसूचित जातींच्या विकासासाठी मदत अनुदान प्राप्त करतात? ए. हरिजन सेवक संघ, बी. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स, सी. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, डी. भारतीय डिप्रेस क्लासेस लीग. पर्याय उत्तरे 1 ए बी सी डी, 2 ए डी, 3 ए सी डी, 4 बी सी. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा, ए आणि डी. 142वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम सामाजिक सुधारणांच्या दिशेने अग्रणी प्रयत्न म्हणून मानले जाते? पर्याय पहिला एक कलम 46, पर्याय दुसरा कलम 17, पर्याय तिसरा कलम 15 सेक्शन 4, पर्याय चौथा कलम 335. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला, कलम 46. 143वा प्रश्न, जोड्या जुळवा. स्तंभ ए, ए दिव्यांगजन अधिकारिता विभाग, बी भारतीय पुनर्वास परिषद अधिनियम, सी दिव्यांगजन अधिकार अधिनियम, 4 मानसिक स्वास्थ्य अधिनियम. स्तंभ बी 1 2016, 2 2014, 3 2017, 4 1992. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा, ए च दुसरं, बी च चौथा, 3 सी च पहिलं आणि डी च तिसरं उत्तर. प्रश्न 144वा, भारतीय धरणे व जलाशय भारताच्या आर्थिक आणि कृषी वाढीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात, याविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? ए. याबाबत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक लागतो. बी. सध्या भारतात सुमारे 411 धरणे निर्माणाधीन आहेत. सी. देशातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही धरणे महत्वपूर्ण आहेत. पर्यायी उत्तरे 1 बी आणि सी विधाने योग्य आहेत, 2 ए आणि बी विधाने योग्य आहेत, 3 वरील पैकी सर्व विधाने योग्य आहेत, 4 ए आणि सी विधाने योग्य आहेत. यातील बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला, बी आणि सी स्टेटमेंट बरोबर आहेत. 145वा प्रश्न, सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड हे गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संयुक्त प्रकल्प असून हे राज्य लाभार्थी राज्य आहे. 1 कर्नाटक, 2 छत्तीसगड, 3 ओडिशा, 4 राजस्थान. यातील बरोबर उत्तर आहे राजस्थान. 146वा प्रश्न, विधान 1 ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 नुसार अनुचित व्यापार पद्धतींविरुद्ध तक्रार निराकरण करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. विधान 2 ग्राहक हक्कांमध्ये ग्राहक जागरूकतेचा अधिकार समाविष्ट आहे. पर्याय विधान 1 2 बरोबर आहेत. 1 बरोबर आहे विधान 2 चूक. दुसरा पर्याय विधान 2 बरोबर आहे विधान 1 चूक. तिसरा पर्याय दोन्ही विधाने बरोबर आहेत. चौथा पर्याय दोन्ही विधाने चूक आहेत. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय तिसरा, दोन्ही विधाने बरोबर आहेत. 147वा प्रश्न, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 वर डॅश रोजी राष्ट्रपतींची सहमती प्राप्त झाली. पर्याय पहिला 10 ऑगस्ट 2019, पर्याय दुसरा 9 ऑगस्ट 2019, पर्याय तिसरा 12 ऑगस्ट 2019, पर्याय चौथा 8 ऑगस्ट 2019. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा, 9 ऑगस्ट 2019.
148 वा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्तीसाठी एखाद्या व्यक्तीची पात्रता काय असते? एक, ती व्यक्ती उच्च न्यायालयाची न्यायाधीश असावी. दोन, ती व्यक्ती उच्च न्यायालयाची न्यायाधीश राहिलेली असावी. पर्याय तीन वरील पैकी एक किंवा दोन. पर्याय चौथा वरील पैकी एकही नाही. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय दुसरा, ती व्यक्ती उच्च न्यायालयाची न्यायाधीश राहिलेली असावी. 149वा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत व्यक्ती या संज्ञेमध्ये यांचा समावेश होतो. ए, नोंदणीकृत नसलेली फर्म पेढी. बी, हिंदू अविभाजित कुटुंब. तीन, सहकारी संस्था. डी, संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत न नोंदवण्यात आलेली व्यक्तींची संघटना. पर्याय ए, ओनली ए आणि डी बरोबर आहे. 150वा प्रश्न, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 कलम 51 मधील सेक्शन 5 प्रमाणे राज्य आयोगाच्या एकतर्फी निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येऊ शकते. पर्याय पहिला सत्य, पर्याय दुसरा असत्य, पर्याय तिसरा काही प्रमाणात सत्य, पर्याय चौथा प्रकरणांच्या परिस्थितीनुसार अवलंबून. यातील बरोबर पर्याय आहे पर्याय पहिला सत्य.